नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपले आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाभरतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे जिल्हा परिषद भरती, लवकरच यासाठी सुद्धा भरती होणार आहे। मी कालच याबाबत पदांच्या वाढ होण्याबाबत व्हिडिओ अपलोड केलेला, त्यानंतर अनेकांनी मला कमेंट करून विचारलेले कोणकोणती पदे असतील या भरतीमध्ये व त्यांच्यासाठी पात्रता काय असेल। म्हणून मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात व तुम्हाला कोणत्या पदासाठी तयारी करायची आहे या भरतीमध्ये। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला, लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन तसेच सर्व माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, हे महत्वाचं आहे, कोणकोणती पदे आहेत व पात्रता जाणून घेण्यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो, कारण त्यानुसारच तुम्ही तुमच्या अभ्यासाचा आराखडा तयार करू शकता। तर बघा मित्रांनो, पद व पात्रता पहिले जे नंबर आहे, एक क्रमांक एक जे पदाचे नाव आहे ते औषध निर्माण अधिकारी, महत्वाचं पद आहे बघा मित्रांनो। त्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि औषधशाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माता, किंवा याचबरोबर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि रुग्णालयात किंवा दवाखान्यात औषध मिश्रणीच्या कामावरील किंवा जेथे वैद्यक व्यवसायाच्या औषध पत्रानुसार नियमितपणे औषध दिली जातात अशा ठिकाणचा 7 वर्षाचा अनुभव किंवा राज्य सरकारच्या रुग्णालयातील दवाखाना सहाय्यक पदाचा 5 वर्षाचा अनुभव। ही जी मित्रांनो पात्रता आहे, हे आधी झालेल्या एक्झामनुसार आहे, म्हणजे यापूर्वी जे भरती झालेली होती त्यानुसार आहे। यात चेंजेसही होऊ शकतात, मात्र जवळपास ही क्वालिफिकेशन ही सेमच राहणार आहे। त्यानंतर बघा, 2 नंबर जे पद आहे, कृषी अधिकारी, या पदासाठी बघा, कृषी विषयातील मान्यताप्राप्त स्नातकोत्तर पदवी किंवा कमीत कमी 3 वर्षाच्या मुदतीच्या कृषी विषयक कामाचा अनुभवासह कृषी विषयातील मान्यता पदवी किंवा कोणती इतर तुल्य अर्हता असेल तर तुम्ही कृषी अधिकारी पदासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, आरोग्य सेवक पुरुष थेट सरळ सेवे भरतीने होत एक्झामी ह्यांची होणार आहे, ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र तसेच सामान्य विज्ञान या विषयासह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल आणि नाम निर्देशाने नियुक्त व्यक्तींची बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे अभ्यासक्रम किंवा शासनाने समकक्ष ठरविलेले संस्थेतील विहित 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर त्यांनी सदर प्रशिक्षण 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील। हे क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे मित्रांनो आरोग्य सेवक पुरुष या गटासाठी, या पदासाठी। त्यानंतर बघा, आरोग्य सेवक हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून पुरुष हे जे पुरुषांसाठी जे विज्ञान या विषयासह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहेत आणि राष्ट्रीय हिंवता प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान 90 दिवस काम केलेला अनुभव किंवा ज्यांनी राष्ट्रीय हिंवता प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान 90 दिवस काम केल्याचं अनुभवाचे प्रमाणपत्र हे 1 वर्षातील असेल त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 राहील, अन्यथा किमान 18 व 33 अशी वयोमर्यादा राहील। मित्रांनो, ही आहे क्वालिफिकेशन आरोग्य सेवक पुरुष तसेच आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी। त्यानंतर बघा, आरोग्य सेवक महिला खूप महत्वाचं पद आहे, यासाठी बघा, ज्यांची अर्हता प्राप्त सहकारी परिचारिका प्रसाविका परीक्षा उत्तीर्ण आहेत, म्हणजेच ANM 18 महिन्याचा प्रशिक्षण उत्तीर्ण आणि महाराष्ट्र परिचारिका परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचारिका परिषदेमध्ये नोंदणी आवश्यक आहे, तसेच अशा उमेदवारांमधून नामनिर्देशानुसार नेमणूक करण्यात येईल। या अगोदर नामनिर्देशानुसार नेमणूक व्हायची, मात्र आता ही भरती सुद्धा सरळसेवे भरतीने होण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, पर्यवेक्षा अंगणवाडी सेविका म्हणून एक महत्वाचं पद आहे, अंगणवाडी सेविकांमधून परीक्षा पद भरण्यासाठी माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण आणि बालवाडी सेविका शिक्षिका मदतनीस व अंगणवाडी सेविका या पदाचा 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षा यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 55 आहे। पर्यवेक्षा थेट सरळ सेवे भरतीने भरताना बघा, संविधान विद्यापीठाची समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण या विषयातील स्नातक पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हे अनुभव आहे तो थोड्याच पदांसाठी आहे, जी भरती होणार आहे ती सरळ सेवे प्रमाणेच होणार नाही, ती दिलेली आहे बघा थेट सरळ सेवेने, यासाठी तुम्हाला जे सरळ सेवेचं क्वालिफिकेशन आहे तेच फक्त लक्षात घ्यायचं आहे।
त्यानंतर बघा विस्ताराधिकारी कृषी खूप महत्वाचं पद आहे, हे सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य पदवी असेल समतुल्य, तर तुम्ही या पदासाठी विस्ताराधिकारी कृषीच्या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा वरिष्ठ सहाय्यक लिपिक, हे सुद्धा खूप महत्वाचं पद आहे, यासाठी भरपूर पदांसाठी भरती होणार आहे. संविधान विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता. याचबरोबर ते टायपिंग 30 शब्द किंवा 40 शब्द प्रति मिनिट हे सुद्धा रिक्वायर करू शकतात, त्यानुसार ते सर्टिफिकेट असलेलं तुमच्याकडे चांगलं आहे. त्यानंतर बघा पशुधन पर्यवेक्षक, हे एक महत्वाचं पद आहे, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि पशुसंवर्धन संचालनालयाने चालविलेल्या किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालविलेल्या किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्याच्या तंत्र शिक्षण परीक्षा मंडळातर्फे किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठामार्फत चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेल्या 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा वैज्ञानिक विद्यापीठातील पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी असेल, तर यापैकी कोणतीही एक पदवी असेल तर तुम्ही पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा त्याचबरोबर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी आपल्या तुमच्याकडे जर महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असाल तरी पदासाठी या अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा कनिष्ठ सहाय्यक महत्वाचा आहे लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी एक म्हणजे पहिलं म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे चालेल असाल तरी चालेल, आणि 2 म्हणजे बघा हितधर्त मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व अंग्रेजी टिंकलेखनाचे दर मिनिटास 30 शब्द या गतीचे दिलेले प्रमाणपत्र. 30 शब्द हे प्रति मिनिट मराठीसाठी होऊ शकतं व 40 शब्द प्रति मिनिट हे इंग्लिशसाठी होऊ शकतं. मी सांगितल्याप्रमाणे हे जे क्वालिफिकेशन आहे ते या अगोदर झालेल्या अभ्यासक्रमाचा आहे मित्रांनो, या अगोदर झालेल्या परीक्षेचा आहे, त्यामध्ये थोडाफार आता बदल होऊ शकतो. या जागी ते मराठी शब्द 30 शब्द प्रति मिनिट त्याचबरोबर इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट मागू शकतात. त्यानंतर बघा विस्तार अधिकारी सांख्यिकी, यामध्ये बघा संविधान मान्य विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाणमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करणारा किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशानुसार नेमणूक करण्यात येईल. नामनिर्देशानुसारची नेमणूक रद्द होऊन या पदासाठी आता सरळसेवा मार्गानेच भरती होणार आहे. त्यानंतर मग 11 परिचरसाठी मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी इयत्ता 4वी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा कंत्राटी ग्रामसेवक, किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी BHW किंवा माध्यमिक शालन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण व कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम धारण किंवा कृषी पदवीधर कृषी पदव्युत्तर पदवीधर किंवा बीटेक अॅग्री इंजिनिअरिंग किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका तसेच फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका त्याचबरोबर 2 वर्ष आणि BSc तसेच कृषी उद्यान विद्या त्याचबरोबर 6 वर्ष आणि संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. या जागी तुम्हाला MSCIT किंवा CCC असेल तरी चालू शकेल, या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ही कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी आहे मित्रांनो, परंतु येणाऱ्या भरतीमध्ये कंत्राटी न होता कायमस्वरूपी असणाऱ्या ग्रामसेवकासाठी भरती होऊ शकते. त्यानंतर बघा विस्तार अधिकारी पंचायत, यासाठी बघा विधीद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यकता आहे. कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल विद्यापीठाची तर विस्तार अधिकारी पंचायत या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी BSc भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र पदवी उत्तीर्ण तसेच असेल तर तुम्ही पदासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर हापनिंग संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा BSc उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैववैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रमावरील पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अप्लाय करू शकता.
त्यानंतर महत्वाचा बघा कनिष्ठ अभियंता. कनिष्ठ अभियंता संबंधित विषयातील पदवी किंवा पदविका असेल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अप्लाय करू शकता. संबंधित विषयातील म्हणजे जर तुमच्यासाठी जर तुम्ही विद्युत इंजिनियर अभियंता यासाठी अप्लाय करत असाल तर विद्युत अभियंता पदवी किंवा पदविका तुमच्याकडे असेल. सिव्हिल इंजिनियरसाठी अप्लाय करत असाल तर सिव्हिल इंजिनियरसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्लीट असणे आवश्यकता आहे, तरच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती. जवळपास संपूर्ण पदांसाठी आपण यामध्ये जे काही क्वालिफिकेशन असेल ते या अगोदर झालेल्या एक्झामनुसार कव्हर केलेलं आहे. त्यानुसार नक्कीच तुम्हाला मदत होईल कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला स्टडी करायचा आहे त्याबद्दल. नक्कीच मित्रांनो, हे जे क्वालिफिकेशन आहे ते सांगितल्याप्रमाणे या अगोदर झालेल्या एक्झामचं आहे, त्यामध्ये बदल नक्की होऊ शकतो. मात्र सध्या तरी हेच क्वालिफिकेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही ते विचारू शकता. तसेच सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला. त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल जॉब स्टेशनला. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब असतील ते आपण जॉब स्टेशन या चॅनलमार्फत कव्हर करत आहोत. तसेच मित्रांनो, तुमच्याकडून कोणती माझ्याकडून कोणती पदवी राहिली असेल किंवा पोस्ट राहिली असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्यासाठी मी सर्च करून तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागेल ते सांगेन. धन्यवाद.